आता बातमी आहे अपघाताची. खोपोलीकडून पेणकडे जाणाऱ्या एसटी बसला गागोदे जवळ अपघात झालाय. अपघातातील जखमींना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. या अपघातात एक ठार तर 7 ते 8 जण जखमी झालेत. टँकरचा ताबा सुटल्यानं पलटी झाल्यानं एसटी बसच्या ड्रायव्हरनी बस एका बाजूला घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केलाय. पूर्ण बस भरलेली होती. दरम्यान या अपघातात बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले, मात्र यामध्ये एक ठार तर 7 ते 8 जण जखमी झालेत. अपघातामुळे वाहतूक काही काळ बंद होती. आता टँकर बाजूला काढण्याचं काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पेण पोलीस ठाणे करतायत. अपघात सर, मी इकडनं गागोदा स्टॉप आहे पाटेनगर. गागोदा स्टॉपवरती प्रवासी सर्व बसमध्ये घेतले, बसमध्ये घेऊन पुढे आलो आणि हे पुढे येताना थोडा चढ असल्यामुळे काय गाडी काय तेवढी स्पीडमध्ये नसते. कंटेनर एकदम यूटर्न असल्यामुळे आपलं टँकर समोरून एकदम स्पीडमध्ये आलेला, पूर्ण म्हणजे त्याची बाजू पूर्ण सोडून दिली त्यानं आणि इकडल्या रॉंग साईडनं पूर्ण आलेला. एकदम यूटर्न असल्यामुळे ते डायरेक्टच पटपी झाला. मी इकडं पूर्ण एक साईड पूर्ण खाली रोडच्या खाली घेतली बस आणि एक साईड खाली घेऊन भरपूर वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो पलटी झाला. पलटी झाल्यामुळे एकदम किती जण साध्या तर हे होते, प्रवासी किती होते? प्रवासी भरपूर होते. कुठून गाडी कुठून आली होती तुमची? गाडी खोपोली गाव पे.